नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। मी सौ किरण इंदापवार आजच्या व्हिडिओमध्ये टट्टूच्या शेंगाचे लोणचं घालण्याची पद्धत सांगत आहे। टट्टूच्या शेंगाचे लोणचे कसे करायचे ते बघू। त्याकरता लागणारे साहित्य: शेंगा 2, मोहरीची डाळ 1.5 चमचा, मेथी 1.5 चमचा, लिंबू 3, तिखट 2 चमचे, मीठ 1.5 चमचा, हळद 1/2 चमचा, गूळ 1 बट्टी किंवा साखर। लोणचं करण्याची कृती बघू। टट्टूच्या शेंगाचे लोणचं करण्याची पद्धत इतर लोणच्याच्या तुलनेत थोडी वेगळी आहे। शेंगा प्रथम पाण्याने धुवून घासून घेऊ। टट्टूच्या शेंगा लांब हिरव्या व कथ्या जांभळट अशा रंगामध्ये असतात। दोन्ही रंगाच्या शेंगा लोणच्याकरता चांगल्या असतात। शेंगा धुवून झाल्या आता पुसून घेते। शेंगाला वर मुखी असते। लोणच्याकरिता शेंगा कोवळ्या घ्याव्या। मुखी व शेंड्याकडील भाग काढून घेते। मधून 2 भाग करून पातळ पातळ काप करते। पातळ काप केले की लोणचं लवकर मुरतं व लवकरच खाण्यायोग्य होतं। पोटाचे विकार असतील तर टट्टूच्या शेंगाचे लोणचं खाल्ल्यास फायदेशीर ठरते। ह्या शेंगा पावसाळ्याच्या दिवसातच निघतात। या शेंगा पूर्ण चिरून झाल्यात। आता या शेंगा पाण्यामध्ये भिजत घालते। डब्यामध्ये पाणी घेतले व मीठ साधारण 3 चमचे घालते। शेंगाला तुरटपणा असल्यामुळे पाण्यात मीठ घालून रात्रभर भिजत घालावे। पाणी थोडे शेंगाच्या वर ठेवावे। तुरटपणा व उग्र वास मिठाच्या पाण्यात भिजत घातल्यामुळे निघून जातो। पाणी शेंगाच्या वर असायला हवं। रात्रभर झाकून ठेवते। दुसऱ्या दिवशी डबा उघडून बघू। या शेंगा रात्रभर पाण्यामध्ये मुरल्या। याला फेस आला। पाण्याला फेस येतो। शेंगा उपसून घेते। झाऱ्याने उपसल्यामुळे पाणी लवकर निथळेल। जांभळ्या शेंगा असल्यामुळे पाणी काळपट निघाले। पाणी फेकून देते। टोपलीमधील शेंगा खालवर करते। पाणी निथळेल। त्यानंतर स्वच्छ कापडावर शेंगाच्या फोडी वाळत घालते। कापडाखाली पेपर ठेवला त्यामुळे पाणी लवकर शोषून कोरड्या होतील। शेंगा कापडावर विरळ विरळ वाळत घालाव्या। 1-1.5 तासांनी शेंगाच्या फोडी वाळल्या। जर फोडी वाळल्या नसतील तर फोडी पुसून घ्याव्या। ओलसर फोडीचे लोणचं घालू नये, बुरशी येते। फोडी गोळा करून डब्यामध्ये ओतते। लिंबू धुवून पुसून चिरून घेते। शेंगामध्ये 2 चमचे तिखट, 1.5 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद घालते। जर जास्ती लोणचं असेल तर हळकंड भाजून बारीक करून घालावे। कमी असल्यामुळे हळद घालते। मेथी बारीक करून घेतली। 1.5 चमचा मेथी घालते। मोहरीची डाळ 1.5 चमचा, तीही बारीक करून घेतली। 1 बट्टी गूळ घालते। ठेचल्यामुळे नरम झाला, फोडून घालते। गुळाऐवजी साखरही घालू शकता। लिंबू पिळून घेते। लिंबाचा रस जास्ती असला तर चांगले। लोणचं कालवून घेते। छान कालवल्या गेले। 2-3 दिवस लोणचं कालवावे। छान मुरतं। झाकून ठेवते। 2-3 दिवसांनी लोणचं कालविले। आता बघू। लोणच्याचा वास छान येतो। लोणच्याला उग्र वास असतो तोही निघून गेला। लोणचं थोडं कोरडं वाटतं। त्यात परत लिंबू पिळून घेते। आता लोणचं छान दिसतं। हे आपलं लोणचं तयार झालं। जर जास्ती आंबट आवडत नसेल तर त्यात परत थोडी साखर घालावी।